फक्त शब्दाद्वारे वचनाद्वारे लोकांना शिकवले नाही पण आपले स्वतः कृत्य करून लोकांना उदाहरण देऊन शिकवले। येशू बरेचशे वेळी दाखल्याचा वापर करत होता आणि स्वतः कार्य पण करून आपल्या पित्याच्या प्रेमाची ओळख लोकांना देत होता। शेवटला भोजन झाल्यानंतर येशू आपल्या शिष्याचे पाय धुतो आणि शिष्य विचारात पडतात, आपला गुरु आमचे पाय कसे धुवू शकतो? पण येशू पाय धुतल्यानंतर त्यांना शिकवतो की मी गुरु असून सुद्धा तुमचे पाय धुतले, तुम्हाला मी सेवेचे आणि प्रीतीचे उदाहरण दिलेले आहे, तसेच तुम्ही तुमच्या जीवनात पण दुसऱ्यावर प्रीती आणि दुसऱ्याची सेवा करायची आहे। बंधू भगिनींनो, एकमेकावर प्रीती करणे, विशेष करून दुश्मनावर दुसऱ्याची सेवा करणे एक ख्रिस्ती लोकांची विशेषता आहे। येशूने आदेश आम्हाला दिलेले आहे ते आपण पाळतो आणि दर वेळी जेव्हा आपण दुसऱ्याची सेवा करतो आपण ख्रिस्ताला साक्ष देतो। या कोरोना व्हायरसच्या काळात आपल्याला बरीचशी संधी मिळत आहे दुसऱ्याची सेवा करून ख्रिस्ताला साक्ष देण्यास, परंतु आपण बरेचशे वेळी पाहतो सोशल मीडियावर न्यूज मध्ये काय लोक एक किलो किंवा एक पॅकेट पण गरिबांसाठी काहीतरी दिलं असेल त्याच्याबरोबर 10 जण फोटो काढून सोशल मीडियावर घालतात, स्वतःचे प्रदर्शन करतात, स्वतःचा गौरव करतात। ख्रिस्त आपल्याला काय सांगतो? नम्र बनण्यास। जे आपण करतो स्वतःच्या गौरवासाठी नाही पण ख्रिस्तासाठी। तर जेव्हा आपण दुसऱ्याची सेवा करण्यास काय पण सेवा भावनेने करतो तेव्हा आम्ही 3 वस्तू महत्त्वाचे मनात ठेवलं पाहिजे। सर्वप्रथम जे आपण करतो ही सेवा देवाकडून याचा आदेश आम्हाला मिळालेला आहे काय? देव इच्छितो ही सेवा आम्ही करण्यासाठी काय? सर्विस दॅट कम्स फ्रॉम गॉड। आणि दुसरे म्हणजे कोणासाठी आपण सेवा करतो? सर्विस फॉर होम, सेवा देवासाठी, देवाची सेवा। आणि देवाची सेवा म्हणजे दुसऱ्याची सेवा। तर देव जेव्हा आपण देवाची सेवा करतो तेव्हा आपण नम्र बनून सेवा केली पाहिजे, स्वतःच्या गौरवासाठी नाही, स्वतःचे नाव महान करण्यासाठी नाही, पण जे आपण करतो देवासाठी, दुसऱ्यासाठी, देवाच्या गौरवासाठी, देवाला साक्ष देण्यासाठी। आणि तिसरे म्हणजे सर्विस विथ गॉड, देवाबरोबर आम्ही सेवा करायची। जे कार्य करतो आम्ही ते फक्त आपले कार्य नाही पण देवाचे कार्य, आपण देवाचे कार्यात सहभागी बनतो। तर 3 वस्तू आम्ही महत्त्वाचे ठेवला पाहिजे मनात।
सर्विस फ्रॉम गॉड, सर्विस फॉर गॉड अँड सर्विस विथ गॉड. तर बंधू भगिनो, जेव्हा आपण अनेक संधी घेतो दुसऱ्यांची सेवा करण्यास, तर देवाच्या गौरवासाठी आम्ही करण्यास हे मनात ठेवून आम्ही दुसऱ्याची सेवा करूया. ख्रिस्ताच्या प्रेमाचे प्रीतीचा अनुभव दुसऱ्याला देण्यास आपण सेवा करूया. आणि सेवा करत असताना नम्र बनून देवाच्या नावाने आपण प्रजेची सेवा करूया. ही कृपा आम्हाला मिळण्यासाठी आपण या मिसावलीत प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि आपल्या सर्व चुकीबद्दल आपण देवाची क्षमा मागून बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनीना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. ससमत परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हाला दया कर, हे प्रभू आम्हाला दया कर, हे ख्रिस्त आम्हाला दया कर, हे ख्रिस्त आम्हाला दया कर, हे प्रभू आम्हाला दया कर, हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमत बापा, आमच्या मानवी प्रकृती धर्म पूर्ण प्रस्थापित करून तू आम्हाला आपल्या मूळ प्रतिष्ठेपेक्षा श्रेष्ठ अशी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलीस. आम्हावरील तुझी माया कायम ठेव. वसनात संस्कारामध्ये नवजीवन प्राप्त झालेल्या सर्वांचा सतत सांभाळ कर. ही प्रार्थना आमच्या बरोबर पवित आत्म्याची ऐक्यान सरकार जिवंत राहणाऱ्या राज करणाऱ्या एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे द्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौल आणि इतरांच्या सोबतीचे लोक फफे होऊन तरावंत पफुलीतील फिरगा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून येरुसलेम मध्ये परत गेला. नंतर ते पिरगा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंतियोकिया येथे पोहोचले आणि शाबत दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे आणि संदेशाचे ग्रंथचे वचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की बंधुजनो, तुमच्याजवळ लोकांकरिता काही बोधवचन असेल तर सांगा. तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो आणि देवाचे भय बळगडणारो ऐका. ह्या इस्रायल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजन निवडून घेतले. ते लोक इजिप्त देशात परके असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी बाहूने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे 40 वर्षापर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गौरवत सहन केले. नंतर त्याने कानान देशातील 7 राष्ट्रांचा विद्वांस करून येथील भूमी त्यांना सुमारे 450 वर्षापर्यंत वतन अशी दिली. त्यानंतर त्याने शामुएल संदेष्टापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्याने राजा मागतील तेव्हा देवाने बन्यामिन वंशातील किशाचा पुत्र शॉल हा 40 वर्षापर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांच्या राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञे म्हटले की इसायाचा पुत्र दाविदा मला माझ्या मानासारखा मिळाला आहे, तो माझा सर्व इच्छा सिद्धीस नेईल. ह्या मनुष्याच्या वंशजनातून
देवाने वचन रूप इस्रायल साठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याचा प्रकट होण्यापूर्वी योहानने पुढे येऊन पश्चातापाचे बाप्तिस्माची सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हाला वाटते? मी तो नव्हे, तर पहा ज्याच्या पायातील वाहन सोडायला मी पात्र नाही, असा कोणी माझ्यापास मागून येत आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद प्रभूच्या अडळ प्रेमाचे, प्रभूच्या अडळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी सतत गुणगान गाईन. प्रभूच्या अडळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वासनीय विषयी सांगेन. तुझे प्रेम अनंत काळ टिकेल. तुझा विश्वासनीयता स्वर्गात स्थापलेली आहे. प्रतिसाद प्रभूच्या अडळ प्रेमाचे, प्रभूच्या अडळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी सतत गुणगान गाईन. माझा सेवक दावीद मला मिळाला आहे आणि पवित्र त्याने मी त्याला राज्याभिषेक केला आहे. त्याच्यावर माझा वरदस्त राहील आणि माझ्या हाताने मी त्याला समर्थ करेन. प्रतिसाद प्रभूच्या अडळ प्रेमाचे, प्रभूच्या अडळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी सतत गुणगान गाईन. मी त्याच्यावर प्रेम करेन, त्याच्याशी एकनिष्ठ राहीन. माझ्या नाम सामर्थ्याने त्याचा उत्कर्ष होईल. तो मला म्हणेल, तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता, दुर्ग व मुक्तिदाता आहेस. प्रतिसाद प्रभूच्या अडळ प्रेमाचे, प्रभूच्या अडळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी सतत गुणगान गाईन. जय घोष. हालेलुया हालेलुया. सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानव जातीवर दया केली आहे. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुल्यावर तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला सत्य सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही, जे मी निवडलेले ते मला माहित आहे. तरी ज्याने माझे अन्न खाले त्यानेही माझ्यावर लात उगारली आहे, या शास्त्र लेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा ते घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की तो मी आहे. मी तुम्हास तामटपणे सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. प्रभुचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. पिताने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सने उसकी संतान कहलाए जा सके, कि हम सभी कहलाए जा सके. और हमें भी देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी
कहला जा सके कि हम सभी उसकी संतान कहला जा सके। बंधु भगिनो आपले बलिदान सह समर्पित आला मान्य वावे म्हणून प्रार्थना करा। हे प्रभु आमच्या प्रार्थनेचा व भेटीचा स्वीकार कर, आम्हाला तुझे क्षमेचे वरदान दे आणि तुझे प्रेम संस्कार स्वीकारण्यासाठी आम्हाला पात्र कर। की प्रार्थना मी प्रभु यीशुच्या नावाने करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया, ते योग्य वरदान आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर आमचे प्रभु यीशु ख्रिस्ताद्वारे नित्य व सर्वदा आभार मानवेत योग्य व तारणदायक आहे। ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला। या घटनेचा या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो। त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली। पापाचे साम्राज्य संपुष्टात आले। विभागलेले जग पुन्हा सांधले गेले। मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले। त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो। स्वर्गातील सर्व गायकप्रण सदा सर्वदा तुझा वैभवाचे गीत गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सुर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो। पवित्र 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 प्रभु सर्व समर्थ परमेश्वर स्वर्गात प्रभु तू कर पवित्र आहे। सर्व पवित्राचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्या वरी हो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभु श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत करण्याचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाचे पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रस्ते आपण जय घोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिता मी तुला जीवनदायक भाकर व आत्मदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो। प्रभु सर्व जग भर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्म गुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणाचे पुनरुत्थान ज्याने ख्रिस्ताचे विश्रांत पावलेल्या आमच्या बंधु भगिनीची आठवण कर। त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे। आम्हा सर्व दया कर। देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभच्या पासूनच्या तुझ्या सर्व संतासा आम्हाला शाश्वत जीवनाचे पटीकरण कर। त्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा स्तुती करावी व आमचे प्रभू ख्रिस्त सुद्धा गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताखाली पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समग्र पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो, आमेन। येशूने आपल्या शिष्याचे पाय धुतले आणि आम्हाला एक चांगलं उदाहरण दिलं। आम्ही पण नम्रपणे दुसऱ्यावर प्रीती आणि दुसऱ्याची सेवा करण्यास
तयार व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे जगमानाय होवो. आमची दररोजची पाखराच्या मला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. हे प्रभु सर्वाईडापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेस्तास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला स्वर्गीय राज्यातील शांती व्यक्त देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका आनंदाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा खोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा खोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा खोकरा आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारी देवाची खोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्व धन्य. हे प्रभु, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. तुझेच गीत गावे ख्रिस्ताला मरणातून उठवून तू आम्हाला जीवन मिळवून दिलेस. या पुनरुत्थानाच्या संस्काराने आम्हाला सबळ कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वावर येऊ सहकार राहो. आमेन. जा ख्रिस्तात शांतीने आणि प्रेमाने तुम्हा पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. Thank you.
सुंदर सी